खेडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न. बेडग जिल्हा परिषद मतदारसंघात राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या गटात मल्लेवाडी, विजयनगर, नरवाड व बेडग ही गावे येतात. बेडगमध्ये याची सांगता झाली. येथे अनेक स्थानिक भाजपा नेत्यांनी सहभाग घेतला होता. याचे नियोजन उमेश भाऊ युवा मंचच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले, मिरजपूर्व भागासह बेडगला मोठ्या प्रमाणात निधी आपण दिला आहे. आता राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपली निवड झाल्याने आमच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. म्हणून आम्हास बेडगला जोडणारे सर्व रस्ते डांबरीकरण, वाडी वस्तीवरील रस्ते तसेच मंजूर पाणी योजना सौर ऊर्जेवर करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी बेडग मागणीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी हास्यसम्राट अजित कोष्टी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडोगणर, प्राध्यापक दीनानाथ सोंगारे यांची भाषणे झाली. यावेळी भाजप नेते मोहन वनकंडे, मनोज मुंडोगणर, राजू पाटील, बेडगचे सरपंच रुपाली शिंदे, वैभव कोरे, बाळासाहेब खरमाटे, दत्तात्रय मोटे, प्राध्यापक दीनानाथ सोंगारे आदी उपस्थित होते. 44 कोटी 19 लाख रुपये लिहून दाखवत. त्यामध्ये महत्वाची कामं पाणी पुरवठ्याची स्कीम आम्ही 17 कोटी 53 लाखाची आपण चालू केली. कामही चालू झाला. आता खूप दिवसापासून प्रश्न पडला होता तुमची आरग आणि बेडक ही स्कीम जॉईंट व्हेंचर मध्ये होती, दोघी मिळून होता त्यामध्ये. त्यामुळे कुणी बिल भरायचं, एकाने बिल नाही भरलं तर दुसऱ्याला चटकट होते, सगळ्यांचं चटकट होते. त्यामुळे आम्ही आता जवळजवळ मतदारसंघातले 52 च्या 52 गाव आम्ही वैयक्तिक स्कीम, प्रत्येक गावाची सेपरेट स्कीम असं आम्ही आता आम्ही करतोय. जवळजवळ आम्हाला त्यात यश आले. जवळ 48 गावांना आम्ही सेपरेट स्कीमचा आम्ही प्लॅन तयार केला, त्याला मंजुरी मिळते. आता पाणी तुमचं, वीज तुमची, आपण तिला सांभाळ पाहिजे. त्याचबरोबर मी ज्यावेळी इथं आमदार झालो त्यावेळेला, मी ज्यावेळी गावात आलो त्यावेळी तिथून त्या रस्त्याने आल्यानंतर मी उमेशला म्हटलं, उमेश नका, हे आपल्या गावची इज्जत जाते नका, हे पत्र्याचं सेट दे, मुरुगबाई मंदिरचं पत्र्याचं सेट काढायला पाहिजे पेल आपल्याला. त्यावेळीची मला इच्छा होती, पण त्यामध्ये काही पेपर मिळत नव्हते, काही टेक्निकल अडचण आल्या. अशी माहिती एसटीएन मराठीचे बेडग प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.